स्वच्छ इंधनाचा दावा, सुरक्षित स्वयंपाकघराचा भरोसा. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण आता शिर्डी मतदारसंघाकडे वळूया. आंतरराष्ट्रीय कीर्तीचं तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय स्थितीचा आता आपण आढावा घेऊया. मतदारसंघ होता 2019 मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर शिर्डी मतदारसंघ राखीव मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. काही अपवाद वगळता या मतदारसंघावर सातत्यानं 2004 पर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे. तसंच या भागातल्या सहकारी साखर कारखानदारीचा थेट प्रभाव येथील राजकारणावर होत आलेला आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल 7 वेळा काँग्रेस आणि 1 शिवसेनेकडून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघावर राजकीय पक्षांपेक्षा साखर कारखानदारांचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे इथलं सत्ताकारण कायम विखे, गडाख, काळे, कोल्हे, थोरात, पिचड, तनपुरे, आदिक, मुरकुटे अशा ठराविक नावांच्या भोवती फिरत आलेलं आहे. 2014 आणि 2019 निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी विद्यमान आमदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करत खासदारकी मिळवली. यावेळीही हेच दोन उमेदवार रिंगणात असून त्यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धार्मिक तीर्थक्षेत्र शिर्डीचे साईबाबा, नेवासा तालुक्यातलं शिंगणापूरचे श्री शनिदेव, जिथं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ते नेवासे, अशी धार्मिक तीर्थक्षेत्र या मतदारसंघात आहेत. साखर कारखानदारी, दूध संस्था आणि इतर सहकारी संस्थांमुळे साखर कारखानदारांचा जिल्हा अशी या मतदारसंघाची ओळख आहे. त्याशिवाय भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण, कळसुबाई शिखर, रंधा फॉल अशी पर्यटन स्थळंही या भागात आहेत. गेल्या 10 वर्षात शिर्डी इथं रेल्वे सुरू करून हे तीर्थक्षेत्र देशातील विविध राज्यांना जोडलं गेलं, त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली. तसंच अलीकडेच मुंबई ते शिर्डी वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे सुरू करण्यात आली. शिर्डीत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग शिर्डीकरांसाठी वरदान ठरला आहे. त्याशिवाय अकोले तालुक्यातल्या निळवंडे धरणाचं लोकार्पण झाल्यानं 85 किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील संगमनेर, कोपरगाव आणि राहता तालुक्यातल्या 107 गावातील सुमारे 2.5 लाख हेक्टर शेतीचं क्षेत्र ओलिताखाली येत आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. पर्यटन सुविधा आणि औद्योगिकीकरण वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात अशीही नागरिकांची मागणी आहे. इथल्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचं पक्षीय बलाबल समसमान आहे, त्यामुळे वाघचौरे आणि लोखंडे यांच्यात थेट चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. वरिष्ठ पत्रकार अनंत पाटील आणि आमचे स्थानिक प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांच्यासोबत चर्चा करून आपण या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीबाबत जाणून घेणार आहोत. पाटील सर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. भाऊसाहेब वाघचौरे यांनी 2 वेळा